नमस्कार, मुसाला स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे फळभाज्या आणि पालेभाज्या जास्ती दिवस टिकून राहण्यासाठी अशा काही टिप्स आहेत की जे मी नेहमी करते. चला तर मग बघूया. आता हे आहे टोमॅटो. तर टोमॅटो कसे धुवायचे, तर यामध्ये मीठ किंवा तुम्ही व्हिनेगरही वापरू शकता. तर मी मीठ वापरलं आहे, तर यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि असं 10 मिनटं टोमॅटो भिजत घालायचे आहेत पाण्यामध्ये. तर असं जर भिजत घातलं तर त्यावरचं जे पेस्टी ॲसिड निघून जातात. असं चोळून चोळून मस्त टमाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता इथे मिठाच्या पाण्यानं धुवून झालेले आहेत. तर आता काय करायचं, आपल्याला स्वच्छ पाण्यानं एकदा परत एकदा धुवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी धुवून घेत आहे. गाळणीमध्ये किंवा तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये धुवून घेऊ शकता. आता धुवून झालेले आहेत आपले टोमॅटो. आता त्याच मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला गाजर पण धुवून घ्यायचं आहे. असं मस्त चोळून चोळून धुवायचं आहे, कारण त्या मुळांना खूपच माती असते गाजराच्या. तर त्यामुळं घासलं का थोडा हातानं जरा चोळलं की माती निघून जाते आणि बघा किती घाण पाणी निघत आहे. तर अशा पद्धतीनं चोळून चोळून आपल्याला पूर्ण माती काढायची आहे, पूर्ण माती काढायची आहे. तर बघा अशा पद्धतीनं छान धुवून झालं की हे गाजर पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत. कशामध्ये काढू शकता, दोन्ही साईडकडून मी ते गाजर धुवत आहे. बघा ह्या खालच्या साईडकडून झालं की वरच्या साईडकडून करून धुवत आहे. दोन्ही साईडनं धुवून झालेले आहेत आपले गाजर. तर 10 मिनटं पाण्यात ठेवले आहे. टोमॅटो पण मी 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते मिठाच्या, आणि गाजर पण ठेवायचे. पूर्ण भाजी आपल्याला 10 मिनटं भिजत ठेवायचे आहेत पाण्यामध्ये मिठाच्या. मिठाच्या किंवा व्हिनेगर टाकू शकता तुम्ही. आणि आता आपलं गाजर मिठाच्या पाण्यात काढून झालेले आहेत. तर आता मी एका स्वच्छ पाण्यानं धुवून घेत आहे. तर बघा ह्या पद्धतीनं धुवून घ्यायचं आहे. गाजर खूप लांब असल्यामुळं कसे दोन्ही साईडनं धुवावं लागतं. तर बघा अशा पद्धतीने टोमॅटो आणि गाजर माझे धुवून झालेले आहेत. आता ते पाणी फेकून दिलं आणि दुसरं पाणी घेतले आहे मी, कारण गाजर धुतल्यामुळं खूपच घाण झालेलं पाणी. तर आता दुसरं पाणी घेऊन त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे 1 चमच, आणि त्यामध्ये असं भेंडी मी 10 मिनटं टाकून भिजत ठेवली आहे. तर 10 मिनटं ठेवले कसं, भेंडीवर जास्तच पेस्टीसाइड्स असतात म्हणून त्यामुळं भेंडी चोळून चोळून धुवायची आहे स्वच्छ. आणि धुतल्यानंतर 10 मिनटं झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. आणि काढल्यानंतर बघा अशा पद्धतीनं स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं आहे. तर आता त्याच पाण्यामध्ये आता मी सिमला मिर्च पण धुवत आहे. बघा सिमला मिर्च पण असं 10 मिनटं भिजत ठेवायचं आहे. आणि आता 10 मिनटं भिजून झालेलं आहे. तर आता एका स्वच्छ पाण्यानं असं धुवून घ्यायचं आहे. बघा स्वच्छ पाण्यामध्ये धुत आहे मी. तर धुवून झालेलं आहे. तर आता आपण काढून घ्यायचं आहे आपली सिमला मिर्च. आणि ते कोबी पण मस्त असं मिठाच्या पाण्यानं धुवत आहे मी. तर बघा वरचे जे काही घाण पाणी असतील, किडके पान असतील, ते काढून टाकायचे आहेत. तर बघा इथे एका स्वच्छ पाण्यानं धुवत आहे मी. तर आता इथे भेंडी स्वच्छ पाण्यामधून काढून घेत आहे. तर बघा भेंडी किती छान दिसत आहे. तर इथे बघा सिमला पण स्वच्छ पाण्यानं धुवून काढून घेतली आहे. तर अशा पद्धतीनं सर्व एकत्रच ठेवली आहे भाज्या. इथे पण सेम मिठाचं पाणी आहे आणि त्यामध्ये बीटरूट टाकत आहे. बघा बीटरूटला तर खूपच माती असते तळाशी. तर काय करायचं, खूप छान चोळून असं मस्त चोळून चोळून त्याची माती काढायची अशा पद्धतीनं, कारण माती जेव्हा काढतो तेव्हा खूप खडूळ पाणी निघतं. आता इथे शेवग्याच्या शेंगा धुवत आहे. तर मिठाच्या पाण्यानं धुवली आहे. तर आता स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली आहे. आणि बघा असं बीटरूट आणि शेवग्याच्या शेंगा असे एकत्र गाळणीमध्ये ठेवली आहे. तर बघा पूर्ण भाज्या फळभाज्या माझ्या धुवून झालेल्या आहेत मिठाच्या पाण्यानं पण आणि स्वच्छ पाण्यानं पण. तर आता घेतली आहे मिरची. तर बघा लवंगी मिरची पण आहे आणि साधी तिखट मिरची पण आहे. तर हे दोन्ही मिरच्या लागतात मला, कारण आज एकादशी आहे त्यामुळं मला दोन्ही मिरच्या हव्या असतात. घरामध्ये सगळ्यांच्या एकादशी असतात, मग कोणी तळून खातं किंवा साबुदाणा खिचडीला लागतात तिखट मिरची आमच्याकडे. इथे घेतले आहे मी कढीपत्ता. तर कढीपत्ता तुम्ही कसं स्टोअर करता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मी अशा पद्धतीने करते, कोणी डब्यामध्ये पण ठेवतं पण मी डब्यात ठेवत नाही, कारण मी अशा छोट्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते.
यात ठेवल्यामुळे खूप छान असं आठवडा 10 ते 15 दिवस माझ्याकडे छान असं कढीपत्ता राहतो. तर बघा अशा पद्धतीने हवा न जाता असं पॅक करायचं आहे, हवा जाऊ द्यायची नाही आहे मध्ये. तर अशा पद्धतीने ठेवलं की खूप छान राहता माझा कढीपत्ता. इथे घेतले आहे गवार. तर गवार काय करतो, आणल्याने आपण निवडून ठेवतो. तर निवडून ठेवल्यामुळं काय होतं, तिचे टोकं काळे पडतात. तर काळे पडू नये म्हणून काय करायचं आपल्याला, अशा एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. कारण त्यामध्ये ठेवलं तर काय होईल की आपल्या शेंगा ताज्या असतात आणि कडक असतात. जेव्हा हवं असेल आपल्याला, जेव्हा भाजी करायचं असेल, सकाळी भाजी करायची असेल तर आपण रात्री निवडून ठेवू शकतो. आणि सकाळी भाजी करायची असेल तरी सकाळी आपण निवडून छान पद्धतीने भाजी करू शकतो. तर आता शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत ते मी एका स्वच्छ कपड्याने कॉटनच्या पुसून घेत आहे. तर असं पुसून जर घेतलं तर फ्रीजमध्ये ठेवलं तर खराब होणार नाहीतर शेंगा खराब होतात, किंवा कुठलीही फळभाजी असो खराब होतात न पुसता जर असं ठेवलं. त्याला जर पाणी असेल तर खराब होतात, जर सुकं असेल तर नाही होणार. कारण आपण फॅनला सुकवतो, पण बराच वेळ थांबण्यापेक्षा मला लवकर करायचं होतं. त्यामुळं मी काय करत आहे, अशा पद्धतीनं कपड्याने पुसून घेत आहे सर्व फळभाज्या. तर बघा माझे गाजर, बीटरूट आणि शेवग्याच्या शेंगा स्वच्छ कपड्याने एका पुसून झालेले आहे. तर आता मी भेंडी पण त्याच पद्धतीनं पुसून घेत आहे, टॅमॅटो पण अशाच पद्धतीनं पुसून घेत. टोमॅटोला थोडं तरी पाणी असतंच, मग म्हणून काय करायचं आहे, सर्व भाज्या अशा पुसून घ्यायच्या आहेत एका स्वच्छ कॉटन कपड्याने. तर बघा आता माझे टोमॅटो अर्धे होत आलेले आहेत, आणि ते कोबी पण असंच स्वच्छ कपड्यानं पुसत आहे. असं पुसून घ्यायचं आहे. आणि मी ते फ्रीजच्या ट्रेमध्ये सर्व भाज्या स्टोअर करत आहे. तर बघा अशा पद्धतीने जे जड वस्तू आहे ते खाली ठेवायची आहे आपल्याला, जे जड वस्तू असते खाली ठेवायची. कारण जे नरमवर ठेवलं तर ते दबलं जातील भाज्या. त्यामुळं काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं गाजर आणि बीटरूट मी खाली ठेवलं आहे. आणि हे जे टमॅटो दिसत आहे, त्या टमॅटोचे जे देठं असतात ते खाली करायचे आहेत. देठं खाली केलं तर काय होईल, त्यामुळं त्यावर दाब पडणार नाही. मला हवा असेल तर टमॅटो तुम्ही जाळीमध्ये किंवा टोपलीमध्ये बाहेरही ठेवू शकता, ते ताजे राहतील आठवडाभर. आणि इथे प्लॅस्टिकचा डबा घेतला आहे मी. तर त्यामध्ये बघा भेंडी अशा पद्धतीनं सर्व रचून घ्यायची आहे. काही जणांचे टोकं ह्या साईडला तर काही जणांचे टोकं त्या साईडला समोरल्या समोर करून ठेवायचे असते एकमेकांच्या. तर अशा पद्धतीने ठेवलं तर कशी आपली भेंडी जास्त बसते डब्यामध्ये. तर बघा अशा पद्धतीनं मस्त रचायची आहे एकवर एक. आणि अशा पद्धतीने ढक्कण लावायचं आहे, आणि खूप आठवडाभर मस्त अशी ताजी भेंडी राहते. आता बघा इथे ट्रेमध्ये सिमला ठेवत आहे मी त्यावरती. तर माझी आठवडाभर काही 15 दिवस भाजी खूप ताजी असते ट्रेमध्येच. आता बघा कोबी मी प्लास्टिकच्या छोट्या पिशवीमध्ये ठेवत आहे अशा पद्धतीने. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरती ठेवू शकता, पण असं जर ठेवलं तर कोबी खूप छान पद्धतीनं राहते. मी नेहमी असंच ठेवते कोबीला, कारण कोबी वरती ठेवलं तर काळा पडतो. इथे घेतली आहे मी न्यूजपेपर. तर या न्यूजपेपराचा इथे मी वापर करत आहे. तर माझ्याकडे रॅपिंग पेपर नाही आहे म्हणून मी न्यूजपेपरचा उपयोग करत आहे. जर तुमच्याकडे रॅपिंग पेपर असेल तर खूपच चांगलं आहे, तुम्ही रॅपिंग पेपरच वापरा. तर बघा अशा पद्धतीनं मी शेवग्याच्या शेंगासुद्धा असं ठेवली आहे ट्रेमध्ये, आणि कढीपत्त्याचं पण वरती ठेवली आहे. आणि अशा पद्धतीनं मी सर्व भाज्या ठेवून घेत आहे फ्रीजमध्ये. इथे टोपली घेतली आहे मी जाळीची. तर या जाळीच्या टोपलीमध्ये न्यूजपेपर टाकून मी यामध्ये टाकत आहे लसूण. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही लसूण जर ठेवलात हवेला तर खूप हवा लागते असं लसणाला, आणि लसूण खराब होत नाही. हे जे दिसत आहे प्लास्टिकची भरणी आहे, तर ह्यामध्ये मी काय करावं म्हटलं, याचं काहीतरी नवीन काहीतरी बनवा. तर मी काय केलं, ह्यामध्ये लसूण भरून ठेवते नेहमी, कारण ह्याला मी जागी जागी होल पाडले आहे स्क्रूड्रायवरने. तर ह्यामध्ये नेहमीच मी लसूण भरून ठेवते, त्यामुळं लसूण कधी खराब होत नाही माझा, कारण त्यामध्ये हवा खेळत असते. उन्हाळा पावसाळा पूर्ण मी ह्याच्यामध्येच लसूण ठेवत असते. तर तुम्हाला जर आवडली असेल ही ट्रिक तर तुम्ही नक्की ट्राय करा, आणि तुमचा लसूण खराब झाला आहे का नाही हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण लसूण भरून ठेवते. साधारण 1 किलो लसूण तर माझ्याकडे नेहमी असतोच अशा भरणीमध्ये ठेवून, तर कधीही खराब झाला नाही. आता इथे घेतले आहे माझ्या जाळीचं टोपलं. तर या जाळीच्या टोपलीमध्ये मी पूर्ण मिरच्या भरून ठेवते. तर माझ्याकडे 10-12 दिवस मिरच्या राहतात त्याच्यात छान.
तर सुकत नाहीत, काही नाही, काहीच होत नाही माझ्या मिरचींना. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ठेवून बघा. किंवा तुम्ही तुम्हाला हवं असेल तर रॅपिंग पेपर पण लावून ठेवू शकता, पण मी लावत नाही कारण माझ्याकडे रॅपिंग पेपर नाही आहे, म्हणून मी असंच ठेवते मिरच्या. तर आपण आतापर्यंत फळभाज्या कशा ठेवायच्या हे बघितलं आहोत, तर आता आपण बघणार आहोत पालेभाज्या कशा ठेवायच्या. तर बघा, हे पालेभाज्या मी काय काय घेतले आहे. कोथिंबीर, मेथीची भाजी आणि राजगिऱ्याची भाजी आहे. आता निवडायला घ्यायची आहे आपल्याला कोथिंबीर. तर अगोदर काय करायचं आहे, जे कोथिंबीरचे मुळं असतात ते मुळं अशा चाकूच्या साह्याने आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. कारण त्या मुळांना बघा माती पण खूप असते आणि घाण पण खूप असते त्याला, त्यामुळे सर्व घाण काढायचे आहे. तर बघा, आता राहिलं काय, फक्त पानच. तर असं निवडायला कसे सोपी पडते आणि अगदी फटाफट होते. तर बघा, अशा पद्धतीने जर कवळी असेल तर आपण पूर्णच घेऊ शकतो, जर जाडदांडे असतील तर आपण तेवढं जाड नाही घ्यायचं, कवळीच घ्यायचे आहे कोथिंबीर पूर्ण. तर बघा, पिवळं जर पानं असेल तर नाही घ्यायचं, कारण एकाला एक लागून कोथिंबीर खराब होते. तर बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण कोथिंबीर निवडून घेतली आहे आणि मी इथे बघा प्लास्टिकचा डबा घेतला आहे. तर अशा पद्धतीने ह्या डब्यामध्ये सर्व कोथिंबीर ठेवून घेत आहे. तर बघा, माझी ही कोथिंबीर 8-15 दिवस राहते, मी नेहमी असंच करते. किंवा तुम्हाला हवं असेल तर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण ठेवू शकता, पण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जास्त दिवस टिकत नाही कोथिंबीर, सडते, पाण्यासारखं होते त्याच्यामध्ये आणि सडून जाते लवकर. तर अशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये छान राहते. आता घ्यायची आपल्याला मेथी. तर आता मेथी निवडायची, तर काय करायचं आहे, ह्याला पण असंच चाकूने कट करून घ्यायचं आहे पूर्ण मुळा, कारण मुळा खूपच घाण असतात. त्यामध्ये बघा किती माती दिसत आहे बघा तुम्हाला, माती पण खूप आहे आणि कचरा पण खूप असतो. तर सर्व काढून घ्यायचा आहे आणि कवळी कवळी भाजी निवडायची. असं बघा, जे पिवळं पान आहे तो फेकून द्यायचं आहे, कारण पिवळं जर पान घेतलं तर भाजीला भाजी लागून दुसरी भाजीही खराब होते. म्हणून कसलं थोडं पण पिवळट जर आलं त्या पानावर तर ते पान घ्यायचंच नाही आपल्याला. सगळी हिरवी हिरवीच पानं घ्यायची आहे, दांडे पण घ्यायचे आहे. जर कवळे असतील तर सगळे घ्यायचे आहेत आणि जर निबरट असतील थोडेफार तर ते घ्यायचे नाही आहेत, तर पानच घ्यायचे आहेत त्या भाजीचे फक्त. तर मी पूर्ण कवळे कवळे घेत आहे. माझ्याकडे असं स्टीलचा डब्बा आहे, तर ह्या डब्यामध्ये ठेवत आहे कारण स्टीलच्या डब्यामध्ये खराब होत नाही जास्त दिवस भाजी, कारण प्लास्टिकच्या पिशवी किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये जास्त थंडावा राहत नाही डब्याच्या आतून, तर स्टीलच्या डब्यामध्ये खूप थंड असतं मधून, म्हणून भाजी खराब होत नाही लवकर. म्हणून मी स्टीलचा डब्बाच वापरते. आणि इथे मी घेतले बघा राजगिरा आणि भाजी पण खूप टेस्ट लागते. तर बघा, हे भाजी मी माझ्या आईने शिकवली आहे मला, मी खूप छान करते ही भाजी, कारण मला आईने शिकवली आहे. पण आईच्या हाताची चव येत नाही म्हणतात ना, अगदी बरोबर आहे. तशी माझी मला खाल्ली तर मला टेस्ट नाही लागत जेव्हा मी आईच्या हाताची खाते, पण कधीही आईकडे गेले की मी आईच्या हाताची भाजी नक्की ही खाते, कारण आमच्या शेतामध्ये नेहमी ही भाजी असते, कारण मळा आहे आमच्या शेतामध्ये, त्यामुळं माळवं सगळंच असतं नेहमी. तर बघा, अशा पद्धतीने ही भाजी साफ करून घ्यायची आपल्याला. खाली जर व्हाईट व्हाईट असेल त्याला पांढरं पांढरं असतं ते फेकून द्यायचं आहे पान, कारण त्याच्यावर आळी असते. त्यामध्ये तुम्ही कधीतरी लक्ष देऊन बघा, त्यामध्ये आळी असते आणि सर्व किडके वगैरे पान असतात सगळं फेकून असं मोठे मोठे पानं किंवा कोवळे कोवळे पानं पूर्ण घ्यायचे आहेत स्वच्छ. आणि इथे पण मी स्टीलचा डबा घेतला एक. तर बघा, यामध्ये पूर्ण भाजी ठेवत आहे अशा पद्धतीने, तर खूप छान राहते हे भाजी. आठवड्यावर काही होणार नाही या भाजीला स्टीलच्या डब्यामध्ये, कारण स्टीलच्या डब्यामध्ये जास्त वेळ भाजी थंड राहते. तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू.